सोफ्यावर चेअर घेऊन बसलाय का तर मम्मा मी व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे हो का. नमस्कार मंडळी, कशा रोजच झालंय हे, तुम्हालाही सवय झाली असेल या सगळ्यापासून. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी स्नेहल तुमच्या आवडत्या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर या तुम्ही पण चहा घ्यायला सकाळच्या वस्त्यात 10:15 आणि ब्रेकफास्ट करून जस्ट मी बसली आहे चहा घेत. आणि ना मला शूट कुठून करायचं होतं, ज्यावेळेस आत्या आणि भैया हॉस्पिटलला निघाले तिथून, आणि ना ब्रेकफास्ट करायचा ना आता विसरून गेले. आलू पराठा केला होता जो की माझा आणि शिवायचा खूप वीक पॉईंट आहे, आणि खाण्याचं ना आता ते सगळं राहून गेलं. सो बोलली आता जाऊ देत, व्हिडिओ नंतर स्टार्ट करूया. पहिले आपण पोटपूजा करून घेऊया. आणि आजोबांची तब्येत आता बरी आहे, कदाचित उद्या त्यांना डिस्चार्ज पण भेटू शकतो. आणि देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळे आजोबा लवकरच घरी परत येतील. तर बघूया उद्या डिस्चार्ज जर भेटला तर सगळे जातील आम्ही, आणि परत आम्ही सगळे दोघंच राहणार, मी आणि शुभू. दिवसभर आम्हाला खूप बोर होतं असंही. शिवायची अजून आंघोळ राहिली आहे, शिवायनं कुठल्या बरोबर आलू पराठा केला होता तर त्याला खूप आवडतो आणि लगेचच खाल्ला. आता बोलला मम्मा आंघोळ नंतर. आणखी शिवायचं दूध घेणं बाकी आहे, माझा चहा चालला आहे. सगळे गेले, संजय गेलेत, भैया गेला, आत्या गेली आहे, आणि आम्ही दोघच राहिलो. आणि मी चहा एन्जॉय करते. शुभू चेअर्स कर. यो आणि शुभूचा असं चेअर्स असतं काय नसल्यावर हातात, हो की नाही बबलू? आणि शुभूला दूध प्यायचं पण भूकी नाही आहे का? आणू तुला दूध प्यायला? आत्ताच नको, बोल ना काहीतरी. कधी तरच घेऊ. आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचे बोबडे बोल ऐकायला आवडतात, त्याच्यामुळे मी आता त्याला बसवलंय माझ्या जवळच, आणि त्याला सांगायची गरज पडत नाही आपोआप बोलायला. अरे दुसरं बोल बाबू काय तरी. आणि माझी बाबू कशी हसते, वेळ झाला. तर तुम्ही सगळ्यांनी बोलले होते वहिनीला तुझ्या घरी बोलव, आणि वहिनींना पण येऊ देत. तर वहिनी याच्या आधी आलेली आहे, म्हणजे लग्नाच्या आधी. शिवाय छोटा होता ना 8-9 महिन्याचा, त्यावेळेस 1 महिन्यासाठी आली होती, तिला बोलवलं होतं. तर आणि आता तिची परिस्थिती अशी की ती येऊ शकत नाही, तिला डॉक्टरांनी ट्रॅव्हलिंग अलाउड केली नाही आहे, आणि खूप दूरचा प्रवास आहे, त्यात रस्ता खूप खराब आहे, आणि त्याच्यामुळे मग तिला कोणी आणत नाही आहे. यानंतर बेबी आणि वहिनी दोन्ही सोबतच येतील, जेव्हा येतील तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेल, पण सध्या तरी नाही बोलू शकत आहे. करणार आहे आमच्याकडे त्याला उंबराची भाजी म्हणतात, कोणी त्याला मोदकाची भाजी म्हणतं, आणि तुम्ही काय म्हणतात ते सांगा कमेंट करून. आता ती भाजी शेअर करणार आहे. कारण काय करतोय? क्ले खेळतोय. क्ले खेळतोय, काय बनवतोय तू क्लेच? कम्प्युटर बनवतो. कम्प्युटर? बापरे, तू तर लॅपटॉप बनवलं का? आता कम्प्युटर काय? आणि तू तर आता इंजिनियरच झालायस. कम्प्युटर आणि लॅपटॉप काय पाहिजे ना? पाहिजे का? काय पाहिजे? आणि ना पाणी तापवायला सध्या काय सोरेच चालू आहे की जर तुम्हाला सांगितलं वर्ष झाले खराब झाले पण मिस्टर थोरात काही ते नीट करून घेण्याच्या मागे लागेल. सो गॅसवरच पाणी तापवून सुरू आहे. आणि आता सगळे आले तर काय करत होता तू? काय साफ करत होता? तसलं काय नसतं का? काय मला काय माहिती तू काय साफ करत होता? मटक. काय मटक धुत होतो? मटक म्हणजे मटक दाखव मला चल. आणि म्हणे मी साफ करत होतो. काय साफ करतो काय माहिती? साफ तर नाही, उगी पसारा करून ठेवतो. आणि साफ होय, फर्श खालचा फ्लोअर साफ करतोय. आणि मी आहे
माझे तुला सांगितलं घाण झालं मी माझं माझं बघून घेईन ना. सॉरी एक नंबरचा बहाणेखोर झालाय शिवाय त्याचं त्याचं खरं करायचं असेल ना मग कसंही पटवून द्यायला तयार होतो. म्हणजे त्याला पाणी खेळायचंय आणि मला म्हणतोय मी बाथरूम साफ करत होतो. काय गरज नाही आहे तुला करायची, मम्मा आहे तुझे काम करायला, तू फक्त खेळायचं. डुकलं असं करू का, आता मी बाथरूम साफ करायची गरज नाही. थँक्यू हा शिवाय. साधारण एक वाटी तीळ असतील हे आपण भाजून घेतलंय आणि सगळं आपण हे भाजून घेतलंय. 7 ते 8 लवंगा, 7 ते 8 मिरे, चक्री फूल, त्यानंतर तमालपत्र घेतलंय. जर दालचिनी असेल तर तुम्ही दालचिनीचे 2 तुकडे साधारण इतक्या साईजचे घ्या. 2 चमचे धने ते पण भाजून घ्या. माझ्याकडे पुडी यूज करणार आहे. त्यानंतर खोबरं भाजून घेतलंय आणि कांदा साधारण 4 कांदे घेतलेत आणि ते असे तेल टाकून छान खरपूस भाजून घेतलेत. त्यासोबत आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट. जर आता हे तुम्हाला जेवढं सगळं दाखवलं तेवढं सगळं आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं. त्याच्यात साधारण एवढं अद्रक आणि एवढं लसूण टाकून आता हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. याच्यात काढलंय आपण कांदा, धनेपूड, मीठ, घरचं काळं तिखट, हळद, त्याचसोबत बारीक चटपट मसाला तोहा आणि हे आहे खोबरं, अद्रक, लसूण आणि गरम मसाला जो बारीक केला होता ते. आणि हे सगळं आता आपल्याला परत एकदा एकत्र होण्यासाठी मिक्सरमधनं काढायचे आणि त्याच्यासोबत हे पण काढायचे. तर सगळ्या वस्तू मी आधी सेपरेट बारीक करून घेतल्या. त्याच्यानंतर आता सगळं आपल्याला एकत्र करून मिक्सरमधनं काढायचे. तर प्लेटमध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मी ठेवले आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून एकत्र करायचे. तिखट मीठ तुमच्या हिशोबानं टाका आणि त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर भरपूर टाका असेल तर. आणि अशा प्रकारे वाटण तयार झालं मोदकाच्या भाजीमध्ये मोदकात भरण्यासाठी. तर ही मी पुडाच्या वडेसाठी बनवलं होतं आणि उरलं होतं त्याच्यामुळे आज ही भाजी. डॉग आहे का, बरं ठीक आहे. चला डॉगला बरं ठीक आहे तुम्ही. काम झाल्यासारखं वाटतं आणि मला रोज असा प्रश्न पडतो का सगळे हेच काम असतात, स्वयंपाक करा, खा, प्या, आंघोळ करा, कपडे धुवा, कधी आपल्याला या सगळ्या कामातून सुटका होईल आपली. आणि रोज रोज हेच 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 बोर होतं यार कधीतरी. तुम्हाला पण माझ्यासारखंच होतं का? आणि कधी कधी खूप जोर येतो तेच तेच तेच. रोज काहीतरी असं वेगळं करायला पाहिजे. पण काय करण्यासाठी एक कांदा असं उभा चॉप करून घेतलाय, थोडस खोबरं कट करून घेतलंय. आता नवीन आहे सो आधी हे मस्त वाटतंय यार. भाजी दिसते आपली आहे ना, 2 एप्रिल आलेत, आणखी 1 व्हाईट कलरचं. तर हे आम्हाला दिवाळी गिफ्ट भेटले, म्हणजे इथे शॉप मध्ये ऑफर होती. तुम्ही अशी मोठी खरेदी केल्यानंतर ते आपल्याला गिफ्ट देत होते. तर तेच गिफ्ट म्हणजे त्यांचं ठरलेलं गिफ्ट होतं सगळ्यांसाठी एकच. तर डबलचं बेड, म्हणजे डबल बेडचं बेडशीट, त्यानंतर नॅपकिन आणि हे ॲप्रॉन फ्री होतं. तर त्याच्यासोबत हे ॲप्रॉन आले आणि 2 ॲप्रॉन आले, 2 बेडशीट आले आणि बेडशीट पण खूप सुंदर आहेत आणि छान वाटतंय. असं नवीन ड्रेस घातल्यावर मस्त वाटायला लागलं. इथे ठिका पण आहे यार आणि आत्ताच मला बोर झालेलं, काय नवीन करावं कळत नव्हतं. आणि आत्या माझ्याकडे आल्यापासून ना मला असं रोज असं वाटण घाटण ताज फ्रेश बनवून भाज्या करायची सवय लागली. कारण आत्यांते रोज तसंच वाटण बनवतात आणि तिला असं रेडीमेड वाटण आवडत नव्हतं. सो तिचं बघून आता मला पण सवय लागली आणि छान लागतात भाज्या असं जर वाटण रोज फ्रेश बनवलं तर. आणि हळद तेल टाकलं तरी थोडं का होईना ते उतरून जातं. मोदकची भाजी बनवायची, त्याच्या करीसाठी मी इथे कांदा 1 भाजून घेतला, खोबरं
पण भाजून घेतलंय, त्यासोबत थोडंसं लसूण आणि अद्रक पण भाजून घेतलंय. आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं याचं वाटण बनवायचंय, सगळं एकत्र बनवायचं आहे. थोडंसं वाटल्यास पाणी टाकायचं जर बारीक होत नसेल तर, आणि छान याचं वाटण तयार करून घ्यायचं. वगैरे आपलं वाटण रेडी आहे आणि अजिबात पाणी टाकलं नाही, पाणी टाकायची गरजच पडलं नाही. आणि तुम्हाला ज्या जेवढ्या प्रमाणात बनवायचे ना मोदक, त्या प्रमाणात तुम्हाला हे पीठ घ्यायचंय. साधारण एक वाटी पीठ घेतलंय. आपल्याला थोडं थोडं तिखट मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडंसं चव येण्यापुरतं. लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं, थोडीशे हळद टाकूया, थोडेसे जिरे हातावरती क्रश करून टाकूया, थोडासा वा हातावरती क्रश करून टाकूया. त्यासोबत इथे एक चमचा अद्रक आणि लसूण मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय ते टाकूया. हे आपल्याला छानसं मिक्स करायचंय आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घेऊन हे सगळं मिक्स करायचंय. पाणी आपल्याला इथं जास्त वापरायचं नाही, एकदम घट्ट गोळा बनवायचा आहे तर पाणी थोडंसं काळजीपूर्वक होतं. एक एक चमचा असं लागेल असं, आणि मला वाटतं एवढं पाणी नकोय, साधारण 2 ते 3 चमचेच पाणी घेतलं असेल. आणि एकदम असा घट्ट आपल्याला गोळा बनवायचा आहे, आणि आपल्याला असं एवढाच घट्ट असं गोळा बनवायचा आहे. त्यांना असंच रेस्ट करायला ठेवायचं, तेल लावून ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्यासाठीचं हे सारण, त्या दिवशी मी पुडाच्या वड्या बनवलं होतं, त्याचं हे सारण उरलं होतं. सो आज हे सारण मी मोदकात भरणार आहे आणि स्मेल खूप सुंदर आला. उघडलं उघडलं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि माझ्या आत्त्यानं रेसिपी बनवली होती. जर रेसिपी बघितली नसेल तर जरूर बघा आणि जरूर ट्राय करा, खूप सुंदर अप्रतिम झाले होते. आणि हे सारण उरल्यामुळेच मी आज ही रेसिपी बनवते आहे. आणि हे सारण फ्रीजमध्ये छान राहील. आणि खूप घाई असेल तर आदल्या दिवशी तुम्ही करून, जर गेस्ट येणार असेल तर ही भाजी बनवू शकते. तेल तापत ठेवलं, तेल तापेपर्यंत मी इकडे मसाले काढले. धने पूड, गरम मसाला, त्यानंतर चटपट अंबारीचा मसाला, घरचं काळं तिखट, घरचं लाल तिखट आणि हळद. तर हे आपल्याला मसाले लागणार आहेत. तेल तापले, त्यात आपण जो वाटण बनवून घेतला आहे त्या वाटण आपल्याला टाकायचं आहे. आणि सगळं वाटण आज टाकत नाही आहे, थोडंसं वाटण शिल्लक ठेवते. हे छान आपल्याला तेल थोडंसं जास्ती टाकले कारण आपल्याला तरी आणायची आहे मला. आणि असं हे छान मसाले मिक्स करून घेते. आणि 1-4 मिनिट छान असे परतून घ्यायचं, जेवढ्या तुम्ही छान परतताल तेवढी आपली ग्रेव्ही छान होते. पाणी आणि पाणी तिच्या हिशोबानं आणि कलर ते बघू शकता. आणि चवीपुरतं मीठ. आणि आता आपल्याला हे मीडियम गॅस करून ठेवायचं आहे. याला बॉईल येईपर्यंत गोळपटला छान तेल लावून मी हा गोळा असा छान मऊ मिक्स करून घेतलाय. त्यात साधारण या साईडचे आपल्याला गोळे बनवायचे आणि हे लाटून घ्यायचे. तुम्ही हे असं लाटून पण बनवू शकता किंवा हातावरती असं त्याला शेप पण देऊ शकता, जसं तुम्हाला सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. आणि खाली ना थोडंसं असं पीठ पण लावू शकता जर ते चिटकत असेल खूपच तर. आणि असं आपल्याला ते छान लाटून घ्यायचंय. लाटून घ्या किंवा हातावरती पारी करा, कसं पण जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं. त्याच्यात आपल्याला मध्ये मसाला भरायचा आहे आणि जेवढा मसाला भरताल तेवढं छान मस्त लागेल. आणि हे लॉक करायचं साधारण मोदकासारखंच. आणि मस्त हे लॉक करायचं आहे. आणि ना हे जास्त पातळ पण लाटू नका, जास्त पातळ लाटलं तर ते फुटेल आणि आमटीत सगळा मसाला होईल. आणि अशा प्रकारे आपले मोदक सगळे बनवून घ्यायचे. आणि हा जो मसाला आहे हा कसा बनवला हा याची क्विक रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लावते. पण जर तुम्हाला डिटेलमध्ये छान बघायचं असेल तर नक्की तुम्ही माझा त्या दिवशी पुढ्याच्या वेळीचा व्हिडिओ बघा. ठेवायचं आपण साधारण पुरी कसं करतो त्याप्रमाणे. आणि सगळीकडनं मस्त हे लॉक करायचे. हातावरती आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि तो जस्ट गोल गोल करत जायचा. जर तुम्हाला असं वाटत असेल हातातला चिटकतंय तर थोडंसं तुम्ही पीठ वापरा. तर मी इथे बेसन पीठच वापरते, ज्या पीठात मळले तेच. आणि अशी पारी बनवून घ्यायची याची छान. आणि त्याचा कडा दाबत जायचा, मध्ये पातळ नाही करायचं आपल्याला, मध्ये थोडंसं जाडसरच ठेवायचं. आणि कडा दाबत दाबत जायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ही परफेक्ट झाली आहे त्यावेळेस असं हातावरती घ्यायची. आणि त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आणि कडा. आणि नंतर आपल्याला त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. आणि असं वाटत असेल तुम्हाला तुटायला लागलाय तर तिथे पटकन असं हातानं दाबायचं आणि तिथे तिथल्या तिथेच लॉक करून टाकायचा.
आणि हातावर केलेला पण अशा प्रकारे आणि जो आपण पारी करून केला आहे तो अशा प्रकारे. आणि आता मी हातावरच करते कारण मला पटकन होत आहेत असं वाटतंय. तर ना मला भाजी जरा अशी पातळसर वाटते त्याच्यामुळे मी ते अर्धा चमचा भाजून मिक्सरमधनं काढलेल्या फुटाण्याचं कूट टाकते. जर तुमच्याकडे असं फुटाण्याचं कूट अवेलेबल नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तरीही चालेल. आणि नाही हे नसेल टाकायचं काहीच तर आपण जे खोबरं कांदा होतं ते सगळं जास्ती प्रमाणात टाका म्हणजे बाकी काही टाकायची गरज पडणार नाही आणि आपले मोदक पण रेडी. आता आपल्याला हे आरामशीर मीडियम गॅसवरती एक 10 मिनिट छान शिजू द्यायचे आणि 10 मिनिटानंतर मी तुम्हाला भाजी कशी झाली ते नक्की दाखवते. आणि मध्ये मध्ये शिवाय खूप वेळ रडलाय तिथे मला वाईस ओव्हर करावा लागेल. आणि जो छोटा होता तेव्हा पण मी असंच करायची वाईस ओव्हर करायची कारण तो मध्ये मध्ये रडायचा मग त्याला असंच उचलून घ्यायचं थोडा वेळ थांबायचं असं सगळं चालू राहायचं. हो ना माझं बबलं गोड बाळ आज पण तसेच रडते. पाणी देऊ प्यायला पाणी देऊ. ओके माझ्या मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. डिश घ्या वरनं टाकूया भरपूर सारी कोथिंबीर आणि सगळं मिक्स करूया. आणि 1-5 मिनिट झालेले तर साधारण मी हे थोडंसं साईड चेंज करते म्हणजे सगळीकडनं ते छान शिजतील. आणि जर तुम्हाला हा मोदकात भरायचा मसाला उरला असेल तर तुम्ही तो याच्यातच टाकून दिला तरी चालेल त्यानं पण छान लागेल भाजी आपली. आणि 1-5 मिनिटात आपली भाजी रेडी. मी बघू शकता कलर पण खूप सुंदर आलाय आणि जे आपले मोदक आहेत ते पण छान फुगलेत आणि छान शिजलेत. शिजले कसं चेक करायचं असेल तर थोडंसं दाबायचं आणि बघू शकता. आणि तसंही 10 मिनिटात ते मस्त शिजतात. तुम्ही ही भाजी कशासोबतही खाऊ शकता. बाजरीची भाकरी मला आवडते सो मी बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे. चपाती भाकरी भात कशासोबतही छान लागेल. लंच रेडी आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि मस्त आता मी आणि शुभू मस्त एन्जॉय करतोच बसणार आहेत जेवायला. आला तो काही जेवून गेला नाही परत येतो म्हणला. आणि शुभूला आणि मला ताट वाढून आणले आणि शुभू आणि मी जेवण करणार आहेत. ये शुभू जेवण कशी केली मम्माने भाजी खाऊन सांगूया. हो काय मध्येच पड गया सगळं बसशी सारखं काय ते मध्येच हिंदी मध्येच मराठी अर्ध हिंदी असं चालू असतं. बन्सी पण असंच करायला लागले दोघं सोबत खेळते तर हे हिंदी बोलायचं ट्राय करते आणि ती मराठी बोलायचा ट्राय करते. मध्येच पड गया तर पड गया गपचूप खाना का. तर भाजी खूप टेस्टी झाली होती. मीठ थोडंसं कमी होतं नंतर मीठ वाढवलं आणि आम्ही आता दादांना भेटायला चाललो आहोत. उद्या दादांना डिस्चार्ज व्हायचं आहे पण दादा घरी येऊ शकणार नाहीत तिकडून तिकडंच जातील त्यामुळे मग भैया बोलला चल आपण त्यांना जाऊन हॉस्पिटलमध्येच भेटून येऊया. आणि इथे तुम्हाला मी माझे आजोबा पण दाखवले. तर आता तर आजोबांची अवस्था म्हणजे त्यांना चालता येत नाही आहे खूप विकनेस आला आहे. आणि मी राहते सेकंड फ्लोअरवर त्यांना वरती येता येणार नाही त्याच्यामुळे भैया बोलला चल हॉस्पिटलमध्ये आजच भेटून ये उद्या पण तुला वेळ भेटणार नाही. आणि खरंचच झालं तसंच त्याच्यामुळे मग मी गेले त्यांना भेटून आलो मी शिवाय आणि तुम्हाला पण भेटवलं माझ्या आजोबांना. आणि हे माझ्या पप्पांचे वडील आहेत तुम्ही सगळे मला विचारतात म्हणून सांगते. आणि आता आम्ही चाललो रिटर्न घरी. तर मी शिवाय जाताना गाडीवर गेलो येताना आमच्यासोबत अक्का पण होता म्हणजे माझ्या ते. आणि मग एवढ्या सगळ्यांना भैया 2 चक्करमध्ये सोडणार वगैरे त्यामुळे त्याला बोलले तू इथेच आजोबांजवळ थांब आणि मी आणि आत्या ॲटोनं घरी जातो. सो आता आम्ही चाललो आहेत ॲटोनं घरी आणि माझ्या आत्याला मी दाखवती आहे बारशी आणि तिला खूप छान वाटतं आहे बघून. ती सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ती आणि मस्त शिवाय पण बडबड बडबड करतो आहे. आत्याजी इथे हे आत्याजी तिथे ते सगळं दाखवतं आहे. आणि ह्या व्हिडिओचा मी इथेच अशा प्रकारे एंड करते. सॉरी मला घरी येऊन तुम्हाला बोलायचं जमलं नाही त्यामुळे अशा प्रकारे एंड केला आजच्या व्हिडिओचा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका. मी जरी कमेंटचे रिप्लाय वेळेत देत नसेल तरी पण तुम्ही तरी नक्की कमेंट करा. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय एव्हरीवन सगळे मस्त रहा.